शेतीमध्ये पीक उत्पादन घेत असताना शेतीस किंवा पिकास नुकसान करणारे कीटक जे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट घडवून आणतात, त्याचप्रमाणे या कीटकांवर उदरनिर्वाह करणारे शेतकऱ्यांचे मित्र कीटकसुद्धा निसर्गामध्ये उपलब्ध आहेत. फक्त या मित्र कीटकांची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आपल्या पिकावर करतो त्यावेळेस अनावधानाने ते मित्र कीटकसुद्धा या रासायनिक कीटकनाशकाला बळी पडत असतात. तर शेतकऱ्यांचे मित्र कीटक या सदराखाली आपण आजच्या विषयामध्ये शिरफीड माशी या मित्र कीटकाबद्दल माहिती घेणार आहोत. मावा हा निसर्गात आढळणारा मृदुकाय शरीर असणारा कीटक असून तो पिकातील रस शोषण करून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. पिकातील रस शोषण करत असताना त्याच्या शरीरातून तो चिकट मधासारखा द्रव सोडतो की ज्यामुळे काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ ही पिकांवर होऊन पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. त्यासोबतच विविध रोगांना कारणीभूत असणाऱ्या विषाणूंचा प्रसारही मावा हा कीटक करत असतो. मावा या कीटकाचे निसर्गामध्ये नियंत्रण करण्यासाठी त्याचे अनेक शत्रू आहेत. त्यापैकीच शिरफीड माशी, की जी साधारणतः मधमाशीप्रमाणे दिसते, ही शिरफीड माशी फुलातील पराग कणांवर तिची उपजीविका करते व पराग सिंचनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मदत करत असते. ज्या ठिकाणी भक्ष्य म्हणजेच मावा हा कीटक निसर्गात वनस्पतीवर उपलब्ध आहे त्या ठिकाणी ही शिरफीड माशी तिची अंडी घालते, जेणेकरून अंडीतून निघणाऱ्या अळीला ताबडतोब भक्ष्य किंवा खाद्य मिळावं. शिरफीड माशीचे अंडी उबवून होऊन त्यामधून अळी बाहेर येते. ही अळी मावा या कीटकाला खाऊन तिचा उदरनिर्वाह करते आणि निसर्गतः मावा या कीटकाची संख्या ही नियंत्रित करत असते. त्यामुळे अशा प्रकारच्या मित्र कीटकांचे संवर्धन करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सुरुवातीला आपल्याला मित्र कीटकांची ओळख असणे अत्यंत गरजेचं आहे. शिरफीड माशीची अळी तिच्या वाढीची अवस्था पार करत नंतर कोशावस्थेमध्ये परावर्तित होते. त्यानंतर कोशातून परत प्रौढ शिरफीड माशी बाहेर येते.